वाटतं दिसतं. मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशा प्रकारचा काही विचार होता आणि त्याच्यात तुमचं आणि महेंद्रसिंग टिकैत यांचं काही वाद झाला, तो काय होता, काय प्रॉब्लेम झाला तिथे? त्याच्यात दोन परंपरा आहेत. उत्तरेत जे शेतकरी आंदोलन झालं ते सर छोटूराम हे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावशाली नेते, पण त्यांना सुद्धा जाट म्हणजे शेतकरी या ह्याच्यातनं सुटता आलं नव्हतं. चौधरी चरण सिंग म्हणा किंवा आजही अजित सिंग म्हणा, यांना जाट म्हणजे शेतकरी अशी कल्पना. महेंद्रसिंह टिकैतांनी आंदोलन करण्याकरता काही वेगळी बांधणी केली, काही वेगळा अभ्यास केला, असं काही झालं नाही. तिथल्या 24 जिल्ह्यात 24 गावांचे ते जन्मदात चौधरी होते आणि त्यांनी शब्द दिला म्हणजे सगळ्यांनी जमायचं असं म्हणून त्यांच्याकडेही माणसं जमत असत. पण त्यांना शेतीच्या अर्थशास्त्राची काही जाणीव नव्हती. शेतकऱ्यांमध्ये नैतिकता वाढली पाहिजे, प्रामाणिकता वाढली पाहिजे, म्हणजे त्यावेळेस त्यांचं एक कोटेशन होतं की 2 तोळे नैतिकता 2 तोळे प्रामाणिकता वगैरे असं जर आलं तर शेतकऱ्याचं भलं होईल. जेव्हा जागतिक व्यापार संस्थेचा चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांना कोणीतरी विचारलं की या जागतिक व्यापार संस्थेच्या कराराविषयी तुमचं काय मत आहे, त्यांनी सांगितलं मैं तो अनपढ हूं, मैं कुछ जानता नहीं, या मागे प्रोफेसर साहेब आहे उन्होंने पढाय, वो कहते की अच्छा नाही, हम कहते अच्छा नाही. इतका दोघांमध्येही मोठी दरी होती. एका मागचा जनसमुदाय हा परंपरेने चालणाऱ्या चौधरीपणात आलेला होता आणि महाराष्ट्रात जमणारा हा जो जनसमुदाय होता शेतकऱ्यांचा हा कष्टानी आणि अभ्यासाच्या आकर्षणाने जमा झाला. पण उत्तर आणि दक्षिणेतली फरक हा जो आंबेडकरांनी लिहून ठेवलेला सिद्धांत आहे तोही इथे लागू पडतो का? संस्कृतीतलाच फरक आहे उत्तर आणि दक्षिणेच्या आहे आणि त्याचं कारण असं उघड त्यांनीही म्हटलेलं आहे की उत्तरेचा इतिहास जर पाहिला तर इथली मूळ जी संस्कृती होती ती पुसट पुसट होत गेली आहे. दक्षिणेमध्ये त्या मानाने मूळ संस्कृती शिल्लक राहिली. पण तुम्हाला शेतीच्या बाबतीत एक गंमत सांगतो की शेती मंत्री हा प्रत्येक वेळी दक्षिणेतला झाला म्हणजे शेतीची प्रगती झाली आहे. उत्तरेतला शेतीमंत्री जेव्हा जेव्हा झाला, आता महाराष्ट्र हा उत्तरेत धवायचा का दक्षिणेत धवायचा ते बघा तुम्ही. परंतु सी सुब्रमण्यम सारख्या माणसांनी देशामध्ये हरित क्रांती घडवून आणली आणि उत्तरेतले जेव्हा मोठे शेतीमंत्री बलराम जाखड सारखे त्यांच्या किंवा राव बिवेंद्र सिंग यांच्या वेळी शेतीच्या संबंधीचे सगळे नियम वेडे वाकडे करून शेतकऱ्यांना संकटात टाकण्यात आलं. दक्षिणेच्या लोकांनी शेतकऱ्यांविषयी जे प्रेम दाखवले ते उत्तरेतल्या लोकांनी दाखवले. आता मला एक सांगा की तुमच्या समोर आयुष्याच्या या टप्प्यावर या संपूर्ण गणराज्याच्या संदर्भातला तुम्ही विचार केलेला आहे, तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भातला विचार केलेला आहे, स्त्रियांसंबंधातला विचार केलेला, एवढंच काय भारत वैद्यक संबंध म्हणजे छोट्या माणसाला लहान गावामध्ये जिथे लगेच वैद्यकीय मदत मिळत नाही त्याच्या संदर्भात भारत वैद्यक असा विचार केला की जिथे छोटे छोटे वैद्यक स्वतःचे निर्माण करावे की ज्या म्हणजे चीनमध्ये तो वेगळ्या प्रकारे परंपरा निर्माण करण्यात आली होती कम्युनिस्ट पक्षाकडनं, तर तोही विचार केलेला आहे. दारू दुकान बंदी संदर्भातला विचार मांडला. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला या गणराज्याच्या राजकारणामध्ये तुम्ही असणं हे स्वतःचाच एक दर्शनिक म्हणून अपमानास्पद आहे असं वाटत नाही का? अपमान नाही, कारण जर ती देशसेवा असली तर त्यात अपमान असू शकत नाही. पण याच्यामध्ये माझ्या मनामध्ये एक विफलता मनामध्ये येते की ज्या तऱ्हेने तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी अनेक खून पचवले आहेत, हजारो कोटी रुपये ज्यांनी कमावलेत असं उघड उघड ज्यांच्या संबंधी बोलतात त्यांच्या संबंधी तार्किक दृष्ट्या विचार करतो मी नेहमी की असे रुपये कसे कमवता येतील बरं, तुम्हाला उत्तर सापडत नाही. एका आमच्या सध्याच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी जे काही खरेदी झाले त्या खरेद्यामध्ये 12,000 कोटी रुपये गेल्या 4 वर्षात कमवले असं उघड म्हणतात दिल्लीमध्ये. तेव्हा तुम्हाला काही मंत्री झाल्याशिवाय तो अनुभव यायचा नाही. पण प्रश्न असा आहे की ते जर करत नसले तर शेवटी आपला आपल्या कुवतीप्रमाणे जे काही आपण लढायचं होतं ते आपण लढलो आहोत, ह्याच्या पलीकडे देश वाचवणं हे काम हे देशातल्या जनतेचं आहे. हा थोडा गीतेचा शिक्षणाचा भाग आहे. मला जे करता येण्यासारखं ते मी करणार आहे. त्याच्या पलीकडे जर का लोकांची इच्छा जर वेगळी असली, उदाहरणार्थ कदाचित त्याच्यामध्ये खरंही असेल की हिंदुस्थान हा मुळामध्ये अखंड देश नव्हताच असं मागे तो केला आणि जर एका तऱ्हेने वायव्य ईशान वेगळं झालं आणि हिंदुस्थान नर्मदेच्या खालीच राहिला ते कदाचित इतिहासामध्ये चांगली घटना असेल, काय सांगावं आपण. तेव्हा लोकांच्या मताप्रमाणे हा जो काही बदल व्हायचा असेल तो होईल,
पण मला जे दिसतं आहे ते चर्चिलने जितका स्पष्टपणे सांगितलं की हे सगळे गांधींचे शिष्य कचकड्याचे, यांच्या अंगी काही कुवत नाही आणि हे सगळ्या देशाचा वाटोळा करतील, ती परिस्थिती आज समोर येते आहे ती मान्य करणे आणि ती टाळण्याकरता काय करता येईल हे सांगत राहणे स्वतंत्र भारत पक्षाच्या मॅनिफेस्टो मधलं तुम्ही तुम्हाला सगळ्या लोकांना मुद्दाम आग्रह करेन की हा वाचावा। त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की लोकांच्या पुरुषार्थाला आव्हान देऊन, त्याच्यातला एक शब्द असा आहे की डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटेरियटच्या ऐवजी पोशिंद्यांची लोकशाही, म्हणजे अंत्य शेवटचा जो मनुष्य असेल त्याला मोठा मानाही गांधींचं तत्व मानत नाही, त्याच्याऐवजी जो मनुष्य कमीत कमी एका माणसाला रोजगार देतो तो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे असं धरून तुम्ही अर्थव्यवस्था मांडाय म्हणतो। पोशिंद्यांची लोकशाही जर का आणायची असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे, हा विचार मांडताना जर का लोकांना तो पटला नाही तर मी असं धरलं पाहिजे, मी असं म्हटलं की हा विचार मगाशी मी सांगितलं तर पुरुषार्थाला मी आव्हान करतो। सावरकरांचं स्वतंत्र ते भगवती हे आम्ही आमच्या पक्षाचं पक्षगीत केलंय। बघा इथे मी तुम्हाला अजून वेगळाच प्रश्न विचारू इच्छितो, म्हणजे तुमच्या हे मी पूर्ण करू का आधी का नंतर? नाही बोला। मी त्याच्यामध्ये एक वाक्य त्या मॅनिफेस्टोत असे की आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे अर्थशास्त्र मांडतो आहे ते पॉलिटिकली इम्पॉसिबल आहे, लोकांना पटणार नाही, आणि तरी सुद्धा अंदमानच्या तुरुंगामध्ये जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या हिंमतीने वी आर कीपिंग द फ्लॅग ऑफ फ्रीडम फ्लाईंग टिल द डेट वेन व्हॉट इज पॉलिटिकली इम्पॉसिबल बिकम्स इकॉनॉमिकली इनेव्हिटेबल।